आणि आता पाहूयात याच ट्विन टॉवर संदर्भातला हा विशेष रिपोर्ट. ट्विन टॉवर, सुपरटेक ट्विन टॉवर, नोएडाच्या सेक्टर 93 मधली सर्वात उंच इमारत पण अवैध. गोष्ट आहे 32 मजल्यांच्या अपेक्स 31 मजल्याच्या सियान टॉवर आणि त्यातल्या 915 फ्लॅटशी. भ्रष्टाचार, नियमांना बगल, पैशांचा जोर आणि बाहुबलींच्या आधारे तयार झालेले हे अनधिकृत ट्विन टॉवर. हेच ट्विन टॉवर आता जमीन दोस्त होणार आहेत आणि हा असेल देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा आणि तंत्रज्ञानाच्या आधाराने केलेला विध्वंस. कई बार पूछा भी गया कि कृपया करके हमें बताइए कितने स्टोरी बनेगी. पहले 11 स्टोरी, फिर 24 स्टोरी और फिर पता नहीं 40-42 का नाम दिया गया था. 34 पे क्या डिमोलिशन ऑर्डर आ गया था. बट यस, कन्वीनियंस जो है हमारी सारी खत्म हो गई थी. ट्विन टॉवर जवळील इमारतीत जेव्हा ग्राहकांना घर विकली तेव्हा हवेशीर आणि भरपूर उजेड मिळेल असं सांगितलं. पण ट्विन टॉवरची उंची वाढत गेली आणि शेजारच्या इमारतीतलं बुकिंग कॅन्सल होऊ लागलं. यहाँ पे कोई ऐसा स्ट्रक्चर का कोई प्रपोजल था ही नहीं. और दूसरा, जब ये इतनी ऊंची इमारत खड़ी हो गई, जो मॉन्स्टर जिसको हम लोग नाम देते हैं, आप खुद देख सकते हैं हमारे यहाँ धूप नहीं आती. अब बिल्कुल ना धूप है ना हवा है, कोई हम लोगों को जैसे एक कैद में हम लोग हो गए थे. खरतर सगळं प्रकरण सुरू झालं 2004 मध्ये. नोएडा अथॉरिटीने सुपरटेकला जमीन दिली, तिथे त्यांना 2 टॉवर उभं करण्याची परवानगी दिली. 2005 मध्ये 14 टॉवर आणि एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधायला परवानगी दिली. सुपरटेक लिमिटेड कडनं नोव्हेंबर 2005 मध्ये एमेरल्ड कोर्ट नावाने बांधकाम सुरू केलं. 2009 मध्ये सुपरटेक कडून नोएडा अथॉरिटीच्या संगनमताने ट्विन टॉवरचं बांधकाम सुरू झालं. 11 मजल्यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये अचानक 24 मजल्यांचे 2 टॉवर आले. त्याच ट्विन टॉवरला रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनने विरोध केला. 2009 मध्ये प्रकरण न्यायालयात गेलं पण कारवाई झाली नाही. त्यानंतर ट्विन टॉवर प्रकरण अलाहाबाद हायकोर्टात गेलं. 11 एप्रिल 2014 हायकोर्टाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिले. हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये 7 वर्ष चालली. 31 ऑगस्ट 2021 ट्विन टॉवर पाडण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. इस गवर्नमेंट में और नोएडा अथॉरिटी द्वारा लगातार ये प्रयास किया जा रहा है कि ट्रांसपेरेंटली और अकाउंटेबिलिटी के साथ काम किया जाए और जो भी इनिशिएटिव लिए जाए, जो काम कराए जाए, वो लार्जर पब्लिक इंटरेस्ट में कराए जाए, जिससे सबको बेनिफिट. खरं तर आधी 9 मजल्यांच्या निर्मितीची परवानगी होती. नंतर भ्रष्टाचार आणि राजकीय हस्तक्षेपामुळे ही इमारत 32 मजल्यांपर्यंत पोहोचली. दोन्ही टॉवर नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमाविरोधात आहेत. दोन्ही टॉवर मधील अंतराच्या नियमाची पायमल्ली झाली आहे. यूपी अपार्टमेंट कायद्यानुसार फ्लॅट मालकांची परवानगी घेतली नाहीये. ट्विन टॉवरमुळे दुसऱ्या इमारतीतील हवा, उजेड आणि व्हेंटिलेशनवर परिणाम झालाय. ट्विन टॉवरमुळे सोसायटीच्या स्विमिंग पूल, गार्डन आणि रस्त्यावरही परिणाम झालाय. जिथे ग्रीन बेल्ट तयार व्हायला पाहिजे तिथे समस्यांचे ट्विन टॉवर उभे राहिले. अनेक वर्षांचं बांधकाम, 7 वर्षांपेक्षा जास्त न्यायालयीन लढा आणि देशातल्या भ्रष्टाचाराचा टॉवर 9 सेकंदात जमीन दोस्त होणार. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.